गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आजच्या तासिकेमध्ये कविता कशी सोडवायची याबद्दल पाहणार आहोत. बघा, कविता आहे. सुरुवातीला कवितेचं वाचन करू. बा नीज गडे लडीवाला, बा नीज गडे लडीवाला, नीज नीज माझ्या बाळा. रवी गेला रे सोडून आकाशाला, धन जैसे दुर्भाग्याला. अंधार बसे चोहीकडे गगनात, गरिबांच्या जेरवी मनात. ओके, बघ थकुनी कसा निजला हा इह लोक. मम आशा जेवी अनेक. खडबड ही उंदीर करीती, कन शोधायते फिरती, परी अंती निराश होती. लवकरी हे ही सोडतील सदनाला, गणगौत जसे आपणाला. ठीक आहे, बघा. बहु दिवसांच्या जुन्या पुडाच्या भिंती कुजनी त्या भोके पडती, त्या मधुनी त्या दाखविती जगताला, दारिद्र्य आपले बाळा. हे कळकीचे जीर्ण मोडके दार, कर कर वाजे फार. हे दुःखाने कनुनी कथी लोकांना, दारिद्र्य आपुले बाळा. वाहतो फटीतुनी वारा, सुखवितो अश्रुधारा. तुझ नीज मने सुकुमारा, हा सूर धरी माझ्या गीताला, नीज माझ्या बाळा. बघा, या कवितेमध्ये का एका आई आपल्या मुलासोबत कशा पद्धतीने संवाद साधते याबद्दलचं वर्णन आहे. आणि ती आपल्या जीवनातील जे दुःख आहे किंवा जे दारिद्र्य आहे याबद्दलचं वर्णन या कवितेमध्ये तिनं केलेलं आहे. म्हणजे जसं गणगौत सुद्धा काय करतं की आपल्याकडे जर पैसे नसतील तसं आपल्याला सोडून देतात, त्याच पद्धतीने आपल्या घरामध्ये जे उंदरं आहे, जे खडबड करत आहेत, ते सुद्धा आपल्या सदनाला म्हणजे घराला काय करतील, सोडून जातील लवकर. कशामुळे? कारण त्यांना कण सुद्धा अन्नाचं पाहायला मिळणार नाही. अशा पद्धतीचं इतकं दारिद्र्य त्यांनी या कवितेमध्ये सांगितलेलं. त्याचबरोबर त्या घराचं वर्णन पूर्ण, कसं दरवाजे कसे आहेत, कळकीचे जीर्ण मोडकं दार आहे, त्याबरोबरच कसं आहे की कुजून गेलेले व त्याला भोके सुद्धा पडलेले, अशा पद्धतीचं वर्णन या कवितेमध्ये केलेलं आहे. आणि ते जे दरवाजे आहेत ते दुःख कथन करतात, अशा पद्धतीचं वर्णन यामध्ये. तर यावरील आधारित प्रश्न आता आपण पाहू. बघा, वरील कवितेत कशाचे वर्णन केले आहे, प्रश्न सुरुवातीला प्रश्न नीट वाचून घ्या. वरील कवितेत कशाचे वर्णन केलेले आहे? तर पर्याय क्रमांक एक श्रीमंतीचे, दुसरा गरिबीचे, तिसरा दुष्काळाचे, आणि चौथा आहे निसर्गाचे. तर या संपूर्ण कवितेमध्ये कशाचं वर्णन केलेलं आहे? गरिबीचे वर्णन केलेलं आहे. गरीब जीवन कसं आहे, दुःख आहे, याबद्दलचं वर्णन वरील कवितेमध्ये आहे. तर यानंतर तुम्ही काय करू शकता, ऑप्शन नंबर 2 चे निसर्ग आहे, तर अशा पद्धतीनं गोल करू शकता. ठीक आहे, त्यानंतरचा पुढचा प्रश्न, कवितेत आलेला जोड शब्द कोणता? बघा, पर्याय दिलेले गणगौत, खडबड, दडीवाळा, अश्रुधारा. बघा, सुरुवातीला तुम्हाला काय वाटेल की यामध्ये अश्रुधारा हा जोड शब्द आहे, पण हा नाहीये. हे बघा, हे काय आहे, स्वर आहे, त्यामुळे हा जोड शब्द होऊ शकत नाही. तर जोड शब्द कोणता आहे? गणगौत. लक्षात असू द्या, गणगौत हा शब्द काय आहे, जोड शब्द आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 त्याला तुम्ही काय करू शकता, आणि जो कवितेमध्ये आलेला तो गणगौत शब्द आहे. लक्षात राहील, कवितेमध्ये आलेला. त्यानंतर पुढील पैकी आईने आपल्या बाळासाठी कोणते दोन शब्द वापरलेले आहेत? आता इथं बघा, पुढे सांगितले की दोन पर्याय निवडायचे आहेत. म्हणजे उत्तरामध्ये जर चार पर्याय दिलेले आहेत तर त्यापैकी तुम्हाला किती निवडायचे? दोन निवडायचे. तर आपण सुरुवातीला पर्याय वाचन करू. इहलो दडीवाळ, सुकुमार, रवी. आणि प्रश्न कसा आहे, बाळासाठी वापरलेले, बाळासाठी कोणते दोन शब्द वापरलेले आहे? तर हे लोक वापरलेला नाही, दडीवाळ हा शब्द वापरलेला आहे, आणि त्याचबरोबर सुकुमार हा शब्द सुद्धा वापरलेला आहे. रवी हा सूर्यासाठी वापरलेला. म्हणजे पर्याय क्रमांक जे 2 आणि 3 हे तुमचे काय असेल, उत्तर असेल, त्याला तुम्ही अशा पद्धतीने गोल करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही कवितेचं पूर्ण वाचन करून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे देऊ
शकता. राहिलेला जो भाग आहे तो पुढील तासिकेमध्ये. थँक्यू.